येणं तुमचं प्रेम मिळण्याची किती सोपं. सो यू आर अगेन अबाउट टॉप ऑफ इट, तर का आपण याचा विचार करायचा. आणि समजा काही निर्णय घेतला तर त्या दमयंती सारखं हिंमत पाहिजे आपल्यामध्ये की पुढे निभवता आलं पाहिजे, त्या सावित्री सारखं निभवता आलं पाहिजे. पण हे आम्हाला कोणी सांगतच नाही. तर हे आम्ही प्रोफेसर्सना पण सांगितलं की तुम्ही रोज एक गोष्ट वाचा, एक तयारी करा. तुमच्या लेक्चरमध्ये तुम्ही हा 5 मिनिटं शेवटी आधीच तुम्ही ठरवता की मुलं ऐकणार आहे, पण ते लेक्चरचा खूप उपयोग झाला असं वाटतं. आम्ही 2 तासाचा वर्कशॉप घेतला ऍक्च्युली त्या हॉस्टेलमध्ये, आणि असं वाटतंय की पुन्हा पुन्हा जावं लागणार आहे. आणि हे एक मोठं काम आहे, म्हणजे 150 ठिकाणी पोचताना हे सगळं लक्षात आलं की किती गरज आहे स्वामीजी माताजी आणि ठाकूर पोचवण्याची लोकांपर्यंत. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये नागपूरनी जसं एक एक ट्रिप माझी झाली, आणि मी नागपूर संपवते फक्त माझं शेवटचं लेक्चर मी नंतर सांगते माझा अनुभव. जखमा भरायला लागल्या लक्षात झाल्या आणि मला पट्टी स्वामीजी करत होते हळूहळू, मला ते नंतर लक्षात आलं. एक माझ्या 3र्या व्हिजिटवर असं झालं की मी एअरपोर्टवरनं डायरेक्ट एक लेक्चर ठेवलेलं प्रहार म्हणून मिलिटरी कॉलेजमध्ये, मिलिटरी स्कूल पुन्हा, आणि रेखा पांडे तिथे टीचर म्हणून आहे, तिने सगळं अरेंज केलेला. तर मी उतरले एका ठिकाणी, गेले एका घरी, गेले साडी बदलली आणि तिकडे लगेच शाळेत गेले 10 वाजता. आणि प्रहारचं लेक्चर झालं आणि ॲज युजल प्रिन्सिपलच्या केबिन ऑफिसमध्ये जाऊन आम्ही चहा पान वगैरे असं ते असतं प्रोसेस सगळा. तिकडे आम्ही गेलो सगळे टीचर्स बसलेले आणि अचानक एक मुलगी आली आतमध्ये आणि अगदी तरुण मुलगी, तिने कोणाकडेच बघितलं नाही. म्हणजे कर्नल देशपांडे प्रिन्सिपल बसले आहेत, रेखा पांडे, म्हणजे सगळे इन्चार्ज, त्यांचे मोठा स्टाफ. आणि ती आत आली आणि ती एकदम माझ्यासमोर उभी राहिली. तर मी म्हटलं ती आली असं सांगायला की तुमचं आवडलं बघा आणि छान झालं असं सांगायला, आपण जसं एकमेकांना सांगतो. तर मी असं तिच्याकडे बघत होते आणि ती मला म्हणाली आय एम असीधारा. तर मी असं प्रश्नार्थक नजरेनी, अरे तिचं नाव असीधारा. तर मी म्हटलं ओ किती छान नाव आहे असीधारा. तर ती म्हणाली आय एम असीधारा, यू डोंट नो मी. हे इंग्लिशमध्ये सांगते कारण हा संवाद तसाच छान वाटायला ऐकायला. तर ती म्हणाली यू डोंट नो मी. आणि सगळेजण चहाचा कप घेऊन आम्हाला बघताय की आता हे काय चाललंय. आणि ती म्हणाली यू डोंट नो मी, आय वॉज इन 4th when you were in सांदीवली. आणि सांदीवली शाळेमध्ये मी 5वीची क्लास टीचर होते, पण मी 2 वर्ष पूर्ण 2 वर्ष असेंब्ली इन्चार्ज. म्हणजे सकाळी सगळी शाळा समोर आणि मी नुसतं उभं राहणार आणि रोज एक गोष्ट सांगायची असेंब्ली नंतर. म्हणजे फुल जे काय करायचं मला स्वातंत्र्य होतं, व्हॉटएव्हर यू वॉन्ट टू टेक आमच्या इन्चार्ज होण्याच्या तू काय पण घे. तर ती म्हणाली आय वॉज इन 4th when you were द असेंब्ली इन्चार्ज, आय वॉज वेटिंग अँड द होल क्लास वॉज वेटिंग टू गो टू 5th. So that you teach us and we listen to Swamiji from you. कारण सगळ्यांना माहिती होतं 5वीच्या वर्गाला स्वामीजी ऐका मिळतं. कारण हिस्ट्री माझा सब्जेक्ट, हिस्ट्री, जॉग्रफी सिरीज येतं त्याच्याबरोबर. आणि मी म्हणायची की जर 50 मिनिटाच्या पिरियडमध्ये तुम्ही 40 मिनिटं सगळे शांतपणे अभ्यास केला जे काय आपण करू, तर शेवटची 10 मिनिटं गोष्ट. ते 1 वर्षामध्ये चरित्र तर पूर्ण होऊन जायचं स्वामीजींचं. तर प्रत्येक 4 ABCD डिव्हिजनमध्ये स्वामीजी पूर्ण माहीत व्हायचं. तसं पुढच्या 4थीच्या वर्गाला वाटायचं की आता आपण गेलं की हे मला माहीत होतं, आत्ताच कळलं मला. तर ती म्हणाली की यू वर वेटिंग टू गो टू 5th बट यू लेफ्ट. 2000 साली मी मुंबईला आले, 2 वर्ष मी शिकवलं, तर यू लेफ्ट. आय सर्च फॉर यू फॉर 12 इयर्स. आणि मी एकटी नाही आहे, सगळं हे टीचर सगळे बसलेले आहे. आय सर्च फॉर यू फॉर 12 इयर्स. आय वेंट टू रामकृष्ण मिशन, कारण ती खूप छान होती ना 4थी, तर थोडी मोठी झाली. आय वेंट टू रामकृष्ण मिशन बट दे डिड नो, कोण मला ओळखते श्रद्धा आणि कोणाला माहिती तिकडे. सो मी तरी आणि मी एकदम शॉकमध्ये ऐकते तिला. आणि ती मला म्हणते की पुढे ती मला म्हणाली की अँड वेन आय हर्ड युअर कमिंग टू माय स्कूल आय डिंट नो, आय वॉज नॉट शुअर दॅट इट वॉज यू. पण ती म्हणाली आज मी तुम्हाला बघितलं आणि आता मी अगदी ती आली मला भेटायला. तर सगळे शांत होते, मी पण अगदी मला रडू पण येईल, मला हसू पण येईल, मला काही सुचेला बोलायला. आणि मी तिला म्हटलं ओके सो व्हॉट सब्जेक्ट यू टीच यू, असं मी एकदम त्याच्याकडे खूप कॅज्युअल असं विचारलं तिला. आणि ती गोड हसली माझ्याकडे बघून आणि म्हणाली युअर सब्जेक्ट हिस्ट्री. आय एम टेलिंग यू माताजी, आय हॅड शेअर्ड इट वन्स, आय डोंट नो व्हेदर आय शेअर्ड इट हियर ऑर नॉट, बट खूप वर्षापूर्वी जेव्हा माझं मी केंद्रात काम केलं, मग मी लग्न केलं काही कारणास्तव, आणि लग्न झाल्यावर
समजा मी केंद्रात असते मला कधी वाटलं नसतं, प्रेम असतंच प्रत्येक स्त्रीच्या मनात, ते मातृत्व असतं, पण काही कारणास्तव समजा मला मूल होणार आहे जेव्हा मला कळलं तेव्हा मी खूप रडले, खूप रडले. मी डॉक्टरकडनं आले आणि घरी आले आणि मी माझं रडूच थांबत होतो, जोर जोरात मी रडू शकते. आणि माझ्या आईला कळेला की काय करा, माझ्या आईचं माहिती आहे तुम्हाला की ती कशी आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे ती. ती म्हणजे तू का रडतेस? तर मी म्हटलं तिला कळत आहे का की मी का रडते. आणि तर ती मला म्हणाली बघ आजकाल तू आजूबाजूला बघ कोणाची मुलं त्याच्याकडे राहतात का, मोठी झाल्यानंतर सगळी निघून जातात, कोण आई वडिलांची काळजी घेतो. तर मला वाटत की तू रडतेस हे योग्य आहे म्हणून, तरी पण माझं रडणं थांबेना. ती मला म्हणाली की तुझ्या सांदीबाई शाळेत किती मुली आहेत तुझ्या वर्गात? तर मी म्हटलं 40. मग ती म्हणाली तू मला सांग पुढचे 40 वर्ष तुझी 40 मुलं तुझ्या आठवण ठेवतील का, असं तिने मला विचारलं होतं. आणि हे मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलेलं पण आहे 2 वर्षापूर्वी. तर मी तिला म्हटलं हो, म्हणजे खात्री आहे मला की माझी मुलं माझी आठवण ठेवतील. माझी म्हणजे स्वामीजी नाव आलं की दे विल रिमेंबर मी, एवढं मला माहित होतं. तर मी म्हटलं हो, आणि खरं माझं दुःख मिटून गेलं. मग ती म्हणाली मग तू का काळजी करते, सगळं सख्खी मुलं पण 40 वर्ष आठवण ठेवत नाही, तर श्रद्धा आपल्या बरोबर राहते, तू का विचार करते का? एवढं सोपं तिने माझं गणित करून टाकलं आणि मी खुश होते जास्त. पण ते पण दुःख कुठेतरी कोपऱ्यात अजून होतच मला वाटतं. ते पण मी काम टाकलं स्वामीजींनी आसीघराच्या रूपामध्ये, जिला मी शिकवलं पण नाही, चौथी फी म्हणजे 5वी तर सोडूनच द्या. तर ती मला भेटून जर माझी आठवण ठेवते, मला 12 वर्ष शोधते, मला आणखी काय हवं आयुष्यामध्ये. तर असं सगळं ना खूप छान छान गोष्टी झालेल्या. तर आणि हो खरंच खूप या पूर्ण वर्षात असं झालं की खूप अवघड आहे मला जाणवतंय. एकही लेक्चर कॅन्सल झालं नाही, एकही वेळा मी आजारी पडले नाही, म्हणजे आजारी पडले तरी पण लेक्चर थांबलं नाही, कुठलाही कार्यक्रम बदलावा झाला नाही. एक वर्षाचं म्हणजे 2-2, 3-3 महिने आधी लोकांनी मला बुक केलेलं, खूप काही घडू शकत होतं. विचार करा, एक वर्षाची गॅरंटी देणं आणि 1.5 होणं हे आता मला खरंच वाटतंय नव्हतं सोपं. आणि खरं टेन्शन घेतलं नव्हतं पण इतकं सोपं ते नव्हतं हे मला आता जाणवतंय. की आणि मी सारखी प्रे करायची की स्वामीजी एक वर्ष मला काही होऊ नका, म्हणजे प्रेयर पण बघा एक वर्ष काही होऊ नका. आपण असं कसं वेळात काही मागू शकतो, पण खरोखर त्यांची कृपा की त्यांनी हे सगळं करून घेतलं. मग मी भारती ठाकूरला आपण सगळे ओळखतो, आम्ही केंद्रात एकत्र काम केलंय. तर ती म्हणाली श्रद्धा तू नर्मदेच्या तिकडे पण मी काम करते, तिकडे तू ये. आणि मग मी तिकडे गेले आणि मंदिरांमध्ये झालेले लेक्चर्स हा एक आणखी छान अनुभव. तिचं म्हणणं की काहीतरी 98-99 झालेलं तेव्हा तिचं म्हणणं 108 तुझी इकडेच व्हायला पाहिजे, म्हणजे हा 108 आकडा आहे ना तो तुझं नर्मदेसाठीच व्हायला पाहिजे. तर आधी इतकी लेक्चर ठरले नव्हते, मग तिने पण असं काय काय सगळं बोलून इकडे तिकडे बोलून ठरवलं. आणि गंमत सांगते तुम्हाला की नर्मदा तिने आपल्याला सांगितलं होतं ना की कसं नर्मदा मैया इच्छा पूर्ती करते पुस्तकात पण तुम्ही वाचलं. गंमत म्हणजे आम्ही धामनोदच्या जवळ इकडे एक हॉटेल आहे, तिकडे आम्ही बसली गेले आणि ती मला पिकअप करायला आली. तर आम्ही उतरलो आणि त्या हॉटेलमध्ये सकाळी चहा वगैरे घेतला आणि तिच्या गाडीत मी बसले. आणि ऑक्टोबरची सुरुवात होती, 8-9 तारीख होती. आणि मी बसल्यावर तिला म्हटलं भारती मला सीताफळ खायचं, म्हणजे मिळेल का आणूया काहीच नाही. मी असं म्हटलं भारती मला सीताफळ खायचं, सीताफळ मी म्हटलं. तर ती म्हणाली सीताफळ कुठे गं, इकडे आता अजून सीझन नाही आलाय, नोव्हेंबरच्या नंतर सीताफळ मिळतात. म्हटलं हो, मी 2 वर्षापूर्वी आले होते तेव्हा सीताफळाच्या बागा खूप बहरलेल्या होत्या आणि मी खूप सीताफळ खाल्ली आहे, तर मला एकदम असं वाटलं आणि तो विषय बंद झाला. मग रात्री तिने मला नर्मदा डॅमचे जे व्हाईस प्रेसिडेंट होते भोगे म्हणून त्यांच्या घरी नेलं. तर ते म्हणाले श्रद्धाताई सकाळी तुम्ही आमच्याकडे जेवायला या, म्हणजे दुपारी उद्या जेवायला या भारती आणि आम्हाला भारतीला ते मुलीसारखंच मागतात. मग आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो सकाळी आणि आम्ही असं आत एंटर केलं, नाही दुपारी मी भेटायला गेलो, त्यांनी रात्री जेवायला बोललं त्याच दिवशी 9 तारखेला. आणि रात्री आम्ही गेलो, अंधार होता, ते म्हणाले डास येतात म्हणून आम्ही लाईट लावत नाही वगैरे. असं आम्ही आत गेलो आणि टेबलवरती सीताफळाची गंमत कुठे माहिती आहे. तर आता ज्यांच्या घरी गेलो त्यांना आम्हाला माहिती आहे की आम्हाला खायला आम्ही दोन्ही बघितलं एक केले जेवण वगैरे झालं आणि काकूंनी पिशवी सांगितलं की त्यांची मुलगी त्या पाऊल पुढे पडताना म्हणजे ती साधना म्हणून एक मुलगीची ती पण एन्जॉय चालवते, ती एक
गुजरातच्या जवळ बडोद्याच्या इकडे इंटिरियरमध्ये ती काम करते एका एनजीओच्या संस्थेचं. ती फक्त लेक्चर ऐकायला 10 तासाचा प्रवास करून आलेली होती. तर तिला त्या म्हणाल्या, साधना तू जरा श्रद्धा आणि भाजीला सीताफळ दे म्हणून. इकडे कोणी खाते मी सगळी सीताफळ करायला येईल. तर मी अशी बसले होते आणि भारती म्हणाली, बघ पहिली तुझी इच्छा होती झाली आणि कुठून आली, हैदराबादहून कोणीतरी सीताफळ पाठवली. तर तरी आम्ही ठीक, म्हणजे एवढं काही वाटलं नाही आम्हाला. दुसऱ्या दिवशी काय होतं, आम्ही म्हणजे निघालो तर मी असंच आता भारती म्हणजे मला खूप जवळ ना आणि ताईसारखी होती आणि आम्ही एकत्र काम केलंय तर आणि हट्ट करू शकते मी तिच्याकडे. तर मी तिला म्हटलं की आज मला ना, ती म्हणाली एका शाळेत चाललो होतो आम्ही, आदर्श विद्यालय, खूप छान हा त्या आदर्शमध्ये माझं लेक्चर झालं मुलांकरता. आणि आम्ही असे बाहेर आलो आणि गाडीत असताना प्रिन्सिपल मॅडमचा फोन आला की उद्या फॅकल्टीसाठी तुम्ही आता टीचर्स करता. तर आम्ही ते शाळा खूप छान होती. तर जाताना ती म्हणत होती की वो तो स्कूल में क्या क्या मिलेगा, मिनीचा त्यांचा नाश्ता असं त्यांचा विषय झालेला की एक बर्फी होगी, पेपर्स होंगे और बिस्किट होंगे और चाय मिलेगी. तर शाळेमध्ये नाश्ता नेहमी हाच असतो, कधी पण जा हाच नाश्ता पाहायला मिळतो. तर मी असं बाहेर बघत होते, म्हटलं एम पी ला आल्यानंतर कचोरी खायला पाहिजे आणि असं काय हे काय खायचं असतं का म्हणजे. पण ती म्हणाली ठीक आहे, आम्ही तिच्या बरोबर तिचा कोऑर्डिनेटर होता दिग्विजय, दिदी को आज कचोरी खिलाएंगे. म्हटलं हा म्हणजे कचोरी खाना आहे, मी आधी खाया नाही तो क्या मतलब आहे, फिर बाद में मुझे जलेबी भी खाना है. असं मी म्हणजे कॅज्युअली मी बोलते. आणि आम्ही त्या शाळेत गेलो, लेक्चर झालं आणि आम्ही आलो चहा पान नंतर असतो आणि नाश्ता आला आणि मी सगळेजण ते दिग्विजय भारती सगळे फक्त मलाच बघत होते. ते दोघांना कळेना, कारण जो नाश्ता कधीही चेंज होत नाही त्याच्यात त्या दिवशी कचोरी होती. आणि दुसरे एक सर म्हणाले की आणि आम्ही रात्री हे दत्त मंदिर सासवडला कुठलं नरेंद्र महाराजांचं त्यांचं तिकडे महाराष्ट्राला मंदिर आहे. तर हे झालं आणि त्या हे सगळ्यांनी मला नाव ठेवलं इच्छा होती भैया ती साजरा पण होती. तर मला तर खूप भीती वाटत नाही म्हणजे दोनच झाले आता, पण तरी पण मला एवढं त्याचं महत्व कळलं नाही. आणि भारती म्हणाली श्रद्धा रात्री आपण ध्यान करायला जाऊया का तिकडे नर्मदेच्या काठी महेश्वरला परिक्रमेच्या काळाला सारखं आज जाऊया. म्हणजे हो सर, पण आम्ही ब्लँकेट्स वगैरे सगळं घेतलं आणि तिकडे आम्ही गेलो, अचानक गेलो, शुक्रवार होता. आणि ती साधना मी भारती आणि तू दिग्विजय आम्ही गेलो आणि सांगितलं आम्ही ओस्पीवर झोपणार, खूप गरबर असं कल्पना करून मी कसं परिक्रमेत केलं तसं करायचं. मग तिकडचे ते इन्चार्ज होते ते म्हणाले नाही ओस्पीवर वगैरे झोपू नका, इथे आम्ही एक आठवडा लोक येतात साधना करतात आणि आज त्यांचा भंडारा आहे. तर तुम्ही आज म्हणजे महाराष्ट्र आज भंडाऱ्याचं जेवण वगैरे जे काय असेल. आणि सगळं जेवण झालं, जेवून संपलं आमचं आणि सगळ्यात शेवटी स्वीट डिश आली. आणि ती अफकोर्स मला आणि भारतीला माहिती की मला काय सगळं मी वर्णन करून सांगितलं तिला, अशी काळी जास्ती झालेली जिलबी. खूप छान जिलबी करता प्रसिद्ध आहे आणि खरोखर प्रसाद जिलबीच होता. आणि मी अक्षरशः तोंडात हात ठेवला, मी स्वामीजी तुम्ही दर्शन द्या, ठाकूर तुम्ही दर्शन द्या असं येत नाही जिलबी. भारती आमचा खूप आनंदाचा विषय झाला आणि आनंदात तो काळ गेला. तर नर्मदेचं खरोखर आणि 108वा नर्मदेच्या किनारी जिथे भारती दिदी नापास झालेल्या मुलांकरता, जी मुलं ज्यांना शाळेत जायला मिळत नाही त्यांच्याकरता ती शाळा चालवते आणि 850 मुलं आज आहेत आणि जवळजवळ 20 वर टीचर्स आहेत. आणि त्या मुलांना मी जाऊन गोष्टी सांगितल्या आणि इतक्या लेवलला येऊन सोपं करून ती गोष्ट सांगितली. आणि माझा मला समज झाला की इंजिनिअरिंग कॉलेजेस नाही तर मला साध्या छोट्या गावातल्या मुलांना पण मला स्वामीजी सांगता येत आहेत. तर मी ध्यान घेतलं आणि एज ग्रुप ना 5 पासून 15 पर्यंत, कारण 15 वर्षाचा मुलगा 8वीत आहे पण त्याला नाव लिहिता येत नाहीये, कारण 5 वर्षाच्या मुलीचं आणि त्याचं पण लर्निंग स्किल सेम आहे, त्यामुळे ते सगळे एकाच वर्गात होते. तर मी ध्यान घेतलं आणि ध्यान झाल्यावर मी त्यांना डोळे उघडायला सांगितले. तर एक छोटी मुलगी होती काजल म्हणून, तिने मला विचारलं, मी त्यांना असं सांगितलं की झाल्यानंतर अगदी म्हटलं आप लोग अब घर जाएंगे सब लोग, तो आपको सोने के पहले ध्यान करना, आप बंद करके बैठना, फिर जो भी आपने पढ़ाई की है, ऐसा मी काय काय सांगत होते ना. ती म्हणाली दीदी एक बताइए
तर म्हटलं क्या म्हणजे हे ध्यान खटिया पे करना चाहिए ना कि जमीन पे करना चाहिए. तर सगळे हसायला लागले वर्गामध्ये आणि खूप जोर जोरात. तर मी म्हटलं की कोणीच हसू नका, एवढा बेसिक इम्पॉर्टंट प्रश्न तिने मला विचारला, योगामधला महत्वाचा प्रश्न आहे की जमिनीवर करायचं की आसनावर करायचं. हे ना जमिनीवर करायचं नाही, काही पण ध्यान करायचं नाही, काहीतरी घ्यायचं, कारण जी एनर्जी निर्माण होते ती हे वर्क्स लाईक अ इन्सुलेटर, नाहीतर ती पृथ्वीमध्ये निघून जाईल खाली जमिनीमध्ये, त्यामुळे आपण काहीतरी घेतो. तर ती 6 वर्षाची मुलगी एवढा बेसिक प्रश्न विचारते हे किती मोठी गोष्ट झाली. आणि माझा सगळ्यात आवडता प्रश्न ठरला तो माझ्यासाठी. आणि भारती आणि मी अगदी खूप खुश झालो म्हणजे त्या रिस्पॉन्सनी. आणि एक दत्त मंदिर आहे मंडलेश्वरमध्ये, तिथे लेक्चर झालं. आणि एक नगाव म्हणून आहे जिथे भारतीचं खूप मोठं काम आहे, तिथे खरोखर नर्मदेच्या किनारी 108 वर तिच्या इच्छेप्रमाणे. आणि मला खरंच वाटत होतं की नर्मदाबाई कुठेतरी ऐकत असेल. आणि ते छान अख्खा गाव जमलेला, म्हणजे असं मंदिर आणि इकडे छोटी मुलं, इथे मोठी आता बायका, असं थोडेस कोणी घुंगट घेतलाय वगैरे. आणि हा वेगळा ग्रुप असं कधी झालं नाही. एक तर तुम्हाला एक इंजिनिअरिंग कॉलेज असतं, जसं आता तुम्ही एक बसलाय आणि तुम्ही प्रिपेअर्ड आहात मला ऐकायला. तर हा एकदम अख्खा गाव जमलेलं काय तर स्वामीजी ऐकायला. आणि मग तिथे स्वामीजी सांगणं हा एक वेगळा अनुभव होता. पण सगळ्यात छान अनुभव भारती आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सरदार वल्लभभाई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो. तर 3 वर्ष झाली इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होऊन. तर त्यांना सगळ्यांना माहीत झालेलं की मी इकडे लेक्चर दिले, तिकडे ते सगळे वाट बघत होते माझी. आणि आम्ही लेक्चर झालं आणि प्रोफेसर प्रिन्सिपलनी मला सांगितलं की शांताताई मुलांना इंग्लिशमध्ये बोलायला आवडतं. सगळीकडे नागपूर ऑल्सो आय हॅड द सेम एक्सपिरियन्स की मुलं म्हणतात, मी विचारलं ते म्हणायचं की नाही मराठी बोला किंवा हिंदी बोला. मग मी त्यांना सांगितलं मी खूप सोपं इंग्लिश बोलते आणि मला वाटतं की तुम्हाला ते कळेल. तर मला जर मी बोलायला सुरुवात करते तुम्हाला नाही कळलं तर मी हिंदीत किंवा मराठी बोलते. आणि ह्या कॉलेजमध्ये तर एमपीतला आहे, मुलांना इंग्रजी येत नाही असं सगळं मला सांगितलं. तर मी लेक्चरमध्ये त्यांना म्हटलं की स्वामीजी जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा वर्तमानपत्रात येऊन यायचं की ही स्पीक्स बेटर इंग्लिश दॅन अस, हो की नाही. मग स्वामीजी पण भारतीय होते आणि स्वामीजींनी इंग्लिश जर त्यांच्यापेक्षा चांगलं आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना होत आहे, तर ती भाषाच आहे, आपण कोणीही बोलू शकतो असं मी माझ्या लेक्चरमध्ये हे सगळं घेतलं. लेक्चर झाल्यावर ध्यान वगैरे झालं सगळं आणि एक मुलगा उठला आणि मी त्यांना म्हटलं की आता 2 महिने राहिले ऑक्टोबरमध्ये ना, तर म्हणजे 2-3 महिने राहिले तर तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही 12 जानेवारी कसं सेलिब्रेट करणार, स्वामीजींचं शिकागो स्पीच आहे ते तुम्ही पाठ करा, असं मी काहीतरी असं देत होते त्यांना ऑप्शन्स. तुम्ही ठरवा काय ते मुलांनी आणि तुम्ही तुमच्या टीचर्स बरोबर बोला आणि ठरवा. तर झालं सगळं, मी आम्ही बसलेलो तर एक मुलगा उठला, तो म्हणाला त्यांनी इंग्लिशमध्ये सुरुवात केला आणि तो म्हणाला मॅडम कॅन आय स्पीक 3 मिनिट्स. तर मी म्हटलं हो तू ये आणि बोलते 1 मिनिट. तर तो आला आणि त्याने इंग्लिशमध्ये सुरू केलं, म्हणजे जे सांगितलं लेक्चरमध्ये त्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणून तो बोलायला लागला. आणि तो म्हणाला की मी आज ताईला प्रॉमिस करतो, आता ऑफकोर्स मला बघायचं 12 तारखेला ते होतंय की नाही, की मी आज प्रॉमिस करतो इथे सगळ्यांसमोर की मी शिकागोचं पहिल्या दिवसाचं भाषण 11 सप्टेंबरचं पाठ करणार आणि 12 जानेवारीला ते मी कॉलेजमध्ये म्हणून दाखवणार. आय प्रॉमिस दीदी ऑन एव्हरीबडीज बिहाफ वगैरे. तर सगळ्यांनी त्याला म्हणजे क्लॅप केलं वगैरे आणि मी निघाले. आणि प्रोफेसरला म्हटलं की त्यांना प्रिन्सिपलला म्हटलं की कोण होतो मुलगा, त्याचं नाव काय आहे, मला आवडेल त्याला भेटायला. तर त्याचं नाव होतं शाद अली. हे अनुभव मला फार इम्पॉर्टंट महत्वाचे वाटतात. तर आता 12 तारखेला मला बघायचं आहे की काय होतं म्हणून मी सांगेन पुन्हा ते तिकडे तिकडे. तर मध्य प्रदेश झाला, मी खूप छान अनुभव आले. आणि यावर्षीच ओडिसाहून मी आले. ओडिसाला खूप दबदब झाली, म्हणजे सारखा ट्रेनचा प्रवास इंटिरियरमध्ये बेहरामपूर म्हणजे ब्रह्मपूर म्हणतात या बारीकदा, 3 दिवसात जवळजवळ 11 लेक्चर्स आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि खूप तडतड झाली. आणि मी ऑफिसमधला एअरपोर्टला उतरले मुंबईला आणि डायरेक्ट ऑफिस लेक्चरला आले आणि ऑफिसला गेले ते. आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी इथे आले बारामतीला गेले. बारामतीला त्यांनी असं दिवसाला 4-3 असे लेक्चर्स ठेवलेले. बारामतीला माझी सेकंड व्हिजिट होती आणि पब्लिक लेक्चर होतं रविवारी आणि मी शुक्रवारी पोचले. तर रात्री पोचले तर मला थोडंसं बरं वाटत नव्हतं, पण तरी शुक्रवारी मी लेक्चर्स घेतले. आणि तिथे शारदानगर म्हणून चालवलं जातं, पवारांचे मोठे भाऊ आहे शरद पवारांचे, त्यांच्या आईच्या नावावर. आणि माझ्यासाठी ते नाव फार शारदानगर म्हणजे मला फार आनंद असतो तिकडे जायला. तर त्यांना
त्यांनी मला दुसऱ्यांदा बोलवलं आणि रविवारी पब्लिक लेक्चर होतं आणि शनिवारी आणि सोमवार मंगळवार इतर ठिकाणी लेक्चर होते. तर शनिवारी मी मुलींचा 2500 मुली हॉस्टेलवर राहतात तिकडे 2500. त्या 2500 मुलींचा हॉल प्रचंड मोठा आहे आणि सगळ्या येतात अटेंड करतात आणि त्या मला ओळखत होत्या कारण आधी पण एक लेक्चर झालं होतं. तर त्या दिवशी मी त्यांना अमेरिकेतले स्वामीजी सांगितले आणि मी त्यांना म्हटलं उद्या पब्लिक लेक्चर आहे पण सोमवारी संध्याकाळी मी तुम्हाला माझ्या माताशी सांगायचं आहे. तर मला फार इच्छा आहे तुम्हाला मातर त्यामुळे हो चालेल सोमवारी संध्याकाळी प्रार्थनेनंतर जेवण झाल्यावर 8:30 आपण लेक्चर घेऊया. मी म्हटलं ठीक आहे. तर शनिवारी माझी तब्येत खूप खराब झाली आणि रविवारी मी जेमते पब्लिक लेक्चरमध्ये उभी राहिले बोलायला आणि सोमवारी 4 लेक्चर म्हणजे असं पहिल्यांदा झालं की मी लेक्चर देते उभं राहून आणि मी म्हटलं मला खुर्ची पाहिजे बसायला आणि खूप लो बीपी झालं आणि काय काय झालं मला माहीत नाही पण तरी लेक्चर झाले. मी रूमवर परत आले आणि मी होली मदर माझं ते स्वामी निखिलानंदांचं खूप आवडतं पुस्तक आहे ते घेतलं आणि मी थोडं म्हटलं आपण जरा बघूया. तर तेवढ्यात त्या सुनंदाताई म्हणून ज्या तिकडच्या मुख्य आहेत त्यांनी निरोप दिला. शरद पवारांच्या बहीण सुनबाई येत्या त्यांनी निरोप दिला ताईंची तब्येत ठीक नाही आहे लेक्चर कॅन्सल करा. मी म्हटलं ठीक आहे माझी इच्छा नाही आहे आज मुलींना ऐकावा ठीक आहे कॅन्सल करूया. आणि मग 9 मी म्हटलं आज मी मेसमध्ये जेवायला येते मला रूमवर जेवायला नको आणि आम्ही सगळेजण कोऑर्डिनेटर आणि असे सगळेजण तिकडे जेवायला गेलो. तर एक बाई आम्हाला भेटायला आल्या तर म्हणजे सगळ्या मुली जमल्या आहेत तिकडे हॉलच्या इथे. ते म्हणाले की लेक्चर कॅन्सल झाले निरोप दिला सगळ्यांना तर काही गरज नाही आता त्यांना म्हणा पिक्चर बघा एक पिक्चर दाखवते त्याला आज लेक्चरच्या ऐवजी सोमवार आहे रविवारीच पिक्चर असतो पण आज सोमवारी तुम्ही एक सिनेमा दाखवा. तर थोड्या वेळी त्या परत आल्या त्या म्हणाल्या त्या मुली म्हणतात आम्हाला पिक्चर बघायचं नाही आहे आम्हाला माताजीच ऐकायचं म्हणजे तुम्ही श्रद्धा एका सांगा की थोडा वेळ सांगितलं तरी चालेल. तर मी म्हटलं की ही पण माझी त्यांची इच्छा आहे मग अशी मी म्हटलं की कॅन्सल झाला ती पण त्यांची इच्छा आहे. आणि बघा माताजी कोणीच सांगत नाही असं एवढा मोठा 2500 मुलीं मिळणं म्हणजे माझ्या पुरतात मोठी गोष्ट होती कारण इथे लक्षात घ्या की मी बोलतच म्हणजे माझं इम्पॉर्टन्सच नसतं तो विषय मी मांडणार आहे ना तो खूप महत्वाचा मला वाटतं. आणि मी गेले आम्ही 9:35 सुरू केलं आणि मी त्यांना प्रॉमिस केलेलं मी ओंकार घेऊन घेणार वगैरे आणि 9:35 सुरू केलं आणि मी 11 थांबले. 11 ते माताजी ऐकत होते आणि 11 मी त्यांना म्हटलं आता आपण थांबूया आणि आता ओंकार घ्या मी काय वेळ म्हणजे 11 कुठे ओंकार घ्या घ्यायचं त्यांच्या स्टेजवरती खूप प्रचंड मोठा एक ओम आहे. तर त्या म्हणाले नाही तुम्ही आम्हाला सांगितलं ना तुम्ही मला म्हटलं होतं तर तुम्ही आत्ताच ओंकार घ्या आणि ओंकार घ्या झालं त्यानंतर म्हणजे मला इतका आनंद आयुष्यात कधी झाला नाही की त्या 2500 मुलींनी पिक्चर पाहिला नाही आणि त्यांनी माताजी व्हेरी म्हणजे इट्स अ व्हेरी मला खूप ही माताजींनी करून घेतलीच गोष्ट वाटते मला पुन्हा. आणि मी लगेच तिला फोन केला इथे मला आनंद झाला की मी लगेच फोन करून सांगते की असं झालं आणि 2500 मुलींनी माताजी ऐकली किती मोठी गोष्ट झाली असा मला खूप आनंद वाटला. आणि बारामती एक खूप माझ्या क्लोज टू माय हार्ट झाले कारण मुलींची ओळख झाली आहे आणि मुली सांगतात पुन्हा पुन्हा या तर बघूया पुढच्या या वर्षामध्ये असं विचार आहे की जाऊन शिबिर घेऊ शकतो 1 दिवसाचं आणि आणखी स्वामीजी सांगू सुद्धा सांगू शकतो. ठाकूर तर आपण घेतच नाही करत म्हणजे ते तर एक विषयार्थ हातपाय लावत नाहीये थोडस मध्ये मध्ये घेतो जो विषय त्यांना माहीत असायला हवा. तर बारामती झालं आणि या सगळ्या याच्यामध्ये तर किती काय सांगू मी किती अनुभव आहेत पुन्हा सांगते की वर्षभरामध्ये अनोळखी घरामध्ये मी गेले आणि माझं कुटुंब इतकं मोठं झालंय मला एक छान शब्द ज्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन नाहीये मी म्हणू शकते समृद्ध झालंय माझं जीवन समृद्ध झालंय की आणि असं मी एकटी आहे माझं म्हणजे असं काही हा भागच राहिला नाहीये हे तुम्ही सगळे इकडे आहात आणि कुठेही मी गेले तर मला एक घर आहे. आणि त्या घरामध्ये म्हणजे तुम्ही माझं कौतुक जेव्हा करता तुम्ही मला म्हणता की छान झालं वगैरे मला माहीत असतं की तुम्ही जे माझ्यावर प्रेम करता किंवा प्रत्येक घरात मी जिकडे गेले तिकडे एवढं प्रेम मला मिळालं ते सगळं मला नव्हतं ते श्रद्धा व्यासला अजिबात ओळखत नव्हते त्यांना माहिती नाही श्रद्धा व्यास काय बोलते कशी बोलते ते फक्त स्वामीजींना ओळखतात आणि आपण सगळे एकमेकांशी फक्त स्वामीजींमुळेच बांधून गेलेलो आणि ते प्रेम ते जे तुझं धागा आहे जे काय मिळालं ते सगळं स्वामीजींमुळे त्या स्वामीजी म्हणजे मला जर स्वामी माझ्या आयुष्यात स्वामीजी आपण मजा केले ना तर आय डोंट थिंक इट विल बी अगेन द सेम. त्यामुळे मी आय बिकेम हंबल मी अजून आणखी आणखी नम्र होत गेले
लोकांच्या प्रेमाने लोकांनी जे केलं त्याकरता मी ठरवलं होतं लेक्चर सुरू करताना की मी कुठे मी मला जर कोणी काही खर्च दिला मी माझाच खर्च करणार. ठाकुरांच्या कृपेने आज अशी एवढी परिस्थिती आहे की मी करू शकते. मला माहित होतं मी काय काय वर्षभर कुठे जाणार आहे काय. आणि मला जर कोणी काही दिलं मला विचारायचं लोक की कॉलेजमध्ये की आम्ही तुम्हाला काही देऊ का. तर मी म्हटलं मी तर काही घेत नाही आहे पण जर तुम्ही मला काही दिलं तर आय विल नॉट से नो बिकॉज ते सगळं मी पठवा देणार. तर तो एक भाग मी आम्ही का म्हणून नाही म्हणायचं डोनेशनच आहे ना ते आणि मातारींसाठी देणार आहे. आपण इथे इतकं काम चालू आहे त्या कामासाठी आहे आणि कॉलेजमध्ये तरतूद असते सो इट्स ओके फाईन. आणि देवाच्या कृपेने ते सगळं साध्य झालं पण हे सगळं फक्त स्वामीजींवर साध्य झालं. शेवट म्हणजे अकोला आणि अमरावती दोन ठिकाणं घेते मी. अकोल्याला मला खूप छान अनुभव आला. आम्ही आम्हाला बोलवलं गेलं आहे जिराफे म्हणून आपले खूप चांगले डिवोटी आहेत अमरावतीमध्ये. नेहरू युवा केंद्राचे प्रमुख आहेत ते खूप मोठे डिस्ट्रिक्टचे हेड आहेत मला माहिती मोठ्या पोस्टवर आहेत. तर ते ठाकूरांचे एकदम खूप निस्सीम डिवोटी आहेत. आम्ही त्यांच्या घरी राहिलो तर आम्ही हे असं एक घर बघितलं चारला उठून सकाळी पूजा जप ध्यान त्या व्यक्तीने केली आणि इट इज रिअली म्हणजे माझं भाग्य की मी अशा लोकांना भेटले. पहिला आम्ही अकोल्याला गेलो मी इकडनं गेले अमकाळा माताची तिकडनं आल्या आणि आम्ही एका डिवोटींच्या घरी उतरलो. त्यांचं आडनाव वाघ आणि त्यांचं नवीन घर होतं. त्या घराचं नाव आहे शारदाई शारदाई लिहिलेलं आहे शारदा ई असं शारदाई. आणि त्यांच्या बाजूच्या घरामध्ये आणखी डिवोटींचंच घर आहे मुद्दाम ते असं घेतलं गेलंय आणि त्याचं नाव आहे रामकृष्ण निवास. तर ब्युटी त्यांनी असं सांगितलं की आम्ही जेव्हा पत्ता सांगतो तर आम्ही असं लिहितो की रामकृष्ण निवासाच्या शेजारी शारदाई. मुद्दा म्हणजे असं घ्यायला हवं ते तसंच हवं होता. तर इतकं डिवोशन आहे हे बघून तर ना मला खरंच असं अशी भक्ती हा भाव आहे ना हा निर्माण व्हायला मला माहिती आहे किती जन्मांचं काहीतरी लागत असेल मागच्या किती जन्मांपासून साधना केली असेल तो भाव मला पण अजून वाटत नाही माझ्यामध्ये आहे हे मला जाणवतं. आणि मी आणखी त्या घरांमध्ये मी अशी मला कळत नाही की काय करावं. त्या वाघांच्या घरामध्ये एवढं त्यांनी छान व्यवस्था ठेवली आणि विदर्भामध्ये इतकं डिवोशन आणि मी म्हटलं की कसं सगळं झालं किती भक्त आणि ते काही बोलतच नाही सगळं घरामध्ये ठाकूरमा स्वामीजीच असतं फक्त आणि सगळी गोष्ट त्यांनाच ऑफर केली जाते आणि त्या ती घरच वेगळी असतात असं डिवोशन मी विदर्भामध्ये बघितलं. आणि स्वामी आत्मानंद जे होते त्यांनी खूप काम केलं तिथे अमरावती नागपूर बुलढाणा अकोला तिथे इतके डिवोटीज आहेत आणि ते यायचे आणि खूप छान अनुभव आला. तर आम्ही युवती शिबिर ठेवलेलं हा आणि युवती शिबिरामध्ये माझा केंद्रात असतानापासून आतापर्यंत किती युवक शिबिरं घेतली किती युवक शिबिरं घेतली पण द बेस्ट युवती शिबिर ते आणि नंतर आत्ताचं मला वाटतं कामतीचं एक प्रेझेंटेशन आम्ही जे बघितलं मुलींचं ग्रुप डिस्कशनला मी त्यांना फक्त असे विषय दिले की फेस द ग्रुप्स आणि स्वामीजींचे कोर्स छोटे छोटे आणि टेक द एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर्स आणि सगळे खेड्यात आलेल्या मुली होत्या. आणि मी त्या मुलींना नंतर मी आणि माताजी असे अवाक होत गेलो एक एक मुलगी जेव्हा येऊन ग्रुपचं प्रेझेंटेशन केलं मी त्या मुलींना म्हटलं की अपेक्षाच नव्हती केली की अकोल्यात असं असेल. आणि मी त्यांना हेही म्हटलं की माझी चूक आहे की मी मुंबईत येताना असा विचार पण केला की मी अकोल्याला येते आणि इथे काय असेल ही माझी चूक आहे ना की मी आय अंडर एस्टिमेटेड आणि मी काहीतरी ठरवलं की अकोल्याच्या मुली अशाच असतील ही माझी खूप मोठी चूक आहे. मी मान्य केलं त्या मुलींना आणि मी त्यांना म्हटलं आजपर्यंतच्या खरोखर अजूनपर्यंत मी म्हणते द बेस्ट प्रेझेंटेशन त्या मुलींच्या होते. काय काय होतं आणि त्या काय बोलत होत्या आणि ते काय रेकॉर्डिंग होते झालेले आहेत माझ्याकडे फिल्म नाहीये पण अप्रतिम शिबिर होत होते. 117 मुली होत्या एक दिवसाचं शिबिर होत आणि माझी 12 जानेवारी पण अकोल्यालाच आहे यावेळेला. तर त्याच्यानंतर अमरावतीचं एक सांगायचं आहे अमरावतीचं शिबिर जे झालं युवती शिबिर होतं पुन्हा आणि रामकृष्ण सेवा संघ जे छोटे छोटे संघांचे आहेत गावांमध्ये ते सगळे आपल्याच मठाच्याच धर्तीवर आरती होते सगळं तिकडे व्यवस्थित होतं. इव्हन अकोल्याचा जो मठ आहे ना तिथे सगळे महाराज जाऊन गेलेले रामकृष्ण मठाचे मोठे मोठे महाराज स्वामी भूतेश्वरांजी महाराजांपासून सगळे तिकडे येऊन राहिले अशी व्यवस्था आहे तिकडे आणि शाळा चालते मानच्या नावाने शारदा स्कूल म्हणून. तर अमरावतीला जेव्हा शिबिर झालं त्याच्यानंतर आम्ही डीएड कॉलेजमध्ये गेलो. पुन्हा डीएड कॉलेजमध्ये मी आणि माताशी बोलत होतो कारण युनिफॉर्म होता आणि त्याच्यात सगळ्यांनी ओढणी घेतलेली डोक्यावर आणि 240 पैकी मोर दॅन 70 वर मुस्लिम
70 पेक्षा जास्त मुली आणि मुलं मुस्लिम होते त्या लेक्चरमध्ये. पण पुन्हा मी सगळं त्यांच्यावरच सोडलं. आणि त्या लेक्चर नंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो सगळेजण, तेव्हा त्या सगळ्या मुस्लिम मुलींनी आम्हाला गरबा घातला. आणि त्यातल्या एका मुलीने माझ्यासाठी एक शेर म्हटला त्या ते झाल्यानंतर. आणि माझे हात होता घेऊन असं तिने त्याचं चुंबन घेतलं. तर मला इतका आनंद झाला की पुन्हा हे स्वामीजींसाठी आहे, मला माहितीये हे माझ्यासाठी नाहीये. ती स्वामीजी त्यांना भावले त्या एका ह्या. आणि मी त्यांना म्हटलं की मला असं आवडत नाही सांगायला, पण तुम्ही सगळेजण जेव्हा स्वामीजी ऐकता, आणि मग स्वामीजींच्या आयुष्यातल्या किती घटना आहेत ना शंभू पंडितांच्या बरोबरच्या वगैरे, त्या सगळ्या मला खूप आवडतात, त्या घेतल्या होत्या मी. पण अमरावतीला मी गेले तेव्हा खरोखर अमरावती नागपूरच्या तरी काही शांतीमतीच्या छान आठवणी आहेत माझ्याकडे शाळेच्या आणि मुलांच्या, पण अमरावतीची एकही कोण आठवण नाही. माझं लग्न तिथे झालं तरी पण नाही. जे अमरावती म्हटलं की मी म्हणेन की अमरावती माझ्या मनात मी पुसूनच टाकायचा प्रयत्न करेन. पण आज मला अमरावती फक्त छान लेक्चर्स करता आणि स्वामीजी करताच आठवणार आहे. आणि आम्ही अजयानंदांच्या घरी गेलो, म्हणजे अमरावतीतील 3 महाराज आणि माताजी आपल्याला दिलेले आहेत. एका घरातले 3 जण संन्यासी झालेले आहेत. तर किती छान अमरावती आहे हे मला कळलं. आणि अमरावतीमध्ये माझ्या काय म्हणतात त्याला, ते माझ्या पट्टीचं काम सुरू होतं आणि लास्ट रोज अमरावती. सो या सगळ्यामध्ये मला जिकडे पोहोचायचं होतं, रिमांड होम, जेल आणि आपण जे इकडे रेस्क्यू फाउंडेशनमध्ये काम करतो तिथे, तर रिमांड होम मध्ये मी लेक्चर घेतलं. हे सगळे माझ्यासाठी खूप वेगळे अनुभव होते. रिमांड होम मध्ये मी जेव्हा गेले तेव्हा ती मुलं 14 ते 18 आणि ते इंडस्ट्रीयल स्कूल आहे, डेव्हिड ससूनचं माठुंगेलं आहे, तिथे मी गेले. आणि ती मुलं अशी सगळी बसलेली आणि मी जेव्हा त्यांना सांगायला लागले, सुरुवात अशी मी केली की आपण सगळे आपले वाढदिवस साजरे करतो. मी एकदम थांबले की कुठे वाढदिवस साजरे करतात. मला लक्षात आलं की जे मी इतर शाळांमध्ये सांगते ते मी इथे नाही सांगू शकत. इतर शाळेत मी सांगू शकते ना की आपण घरी आपले वाढदिवस साजरे करतो आणि फक्त आई बाबा मित्र मैत्रिणी असतात, पण आता आपण स्वामीजीचा वाढदिवस साजरा करणार आहोत, जे जग साजरं करणार, फक्त देश नाही आपला. आणि मी एकदम थांबले. त्यांना कुठे माहिती यांचा वाढदिवस, कारण रिमांड होम आहे, त्यांना कुठले तरी गुन्हे करताना पकडून आणले गेले. आणि आता मी काय सांगणार आहे. आणि नंतर मी सुरू केलं लेक्चर आणि मी सांगितलं भुवनेश्वरी देवींचं मी सांगायला लागले आणि मी विश्वनाथ दत्ताचं सांगायला लागले. आणि मी एकदम थांबले, मी काय सांगू ना आईविषयी. आणि मग मी आणि मी असं बोलले भुवनेश्वरी देवी नरेंद्रला रोज रात्री गोष्टी सांगायच्या, कारण आजकाल आपल्याला माहितीये की गोष्ट आई गोष्ट सांगते. हे माझ्या ऑफिसमध्ये मी जेव्हा सांगितलं तेव्हा नाही, लोकांना सवय राहिली नाहीये, लोकांना वेळ नाहीये मुलांबरोबर थांबायला. पण मी बोलले आणि मला मनातच मी विचार करते आता या मुलांच्या मनात काय येत असेल. आई लहानपणी गोष्ट सांगायची, त्यांना कोणी सांगितली होती का, त्यांना कुठल्या वर्षी पकडून आणलं असेल, त्याने काय गुन्हा केला असेल. एकदम माझ्या 170 मुलं होती ती, 175 मुलं. आणि किती विचार मी बोलले आणि मला एकदम असं भरून आलं की मी काय बोलले. आणि त्यांच्या सोशल वर्कर टीचर्स वगैरे तिथे बसल्या होत्या. मग मी त्यांना म्हटलं असं नाही, आईच गोष्ट सांगते, आईच्या रूपाने कोणी पण येऊ शकतं, कोणाच्या रूपाने आई येऊन गोष्ट सांगू शकते, जसं तुमच्या टीचर्स सांगतायत आणि आज मी तुम्हाला गोष्टी सांगायला. असं मी लगेच त्याच्यात बदल केला. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगताना मला लक्षात आलं की स्वामीजी तसेच मांडून नाही जाणार आहे मला. की वाढदिवस, आई, बाबा, याचे निकषच बदलून गेले ना तिकडे. सो दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स माझ्याकरता. आणि आम्ही रेस्क्यू फाउंडेशनमध्ये जेव्हा आपल्या इथे पण त्या मुली येतात ज्यांना ट्रॅफिकिंगमध्ये पकडलं गेलंय आणि जबरदस्तीने व्यवसायाला लावलं गेलंय, त्या स्त्रियांना मुलींना सोडवून आणल्यानंतर रिहॅबिलिटेशन केलं जातं. असं मॅडम सरला एक फाउंडेशन आहे, तिथल्या मुलींना आपण इकडे पण आणतो मठामध्ये, रामकृष्ण मठा पण आणतो, त्या 16 तारखेला येऊन गेल्या. तर मी, जयश्री आणि रुचा आम्ही तिघी जणी तिकडे गेलो सुरुवातीला. आणि अजून आपले डिवोटी आहेत तिकडे मॅडम सरला, त्या पण आल्या होत्या. आणि त्या तिथे गेल्यानंतर 2 वेळा मी गेले, 80% मुली बांगलादेशात सोडवून कळवून आणलेल्या होत्या वेगळ्या वेगळ्या ह्यांनी. आणि आम्ही 4 तासाचे वर्कशॉप घेतले 2 वेळा. आणि मी ठरवलंय की दर महिन्याला मी एकदा तिकडे जाणार आहे रिमांड होमला आणि 1 दिवस इकडे येणार आहे पुण्याला. तर मी जेव्हा आम्ही खेळ घेतला त्यांच्यासाठी आधी लेक्चर घ्यायच्या आधी, तर खेळात तो वांगीफोड खेळ घेतला. आणि ते घेताना मुली धावत होत्या आणि एक मुलगी येऊन एकदम अशी फक्कर बसली खाली. आणि सर म्हणजे आम्ही मी पटकन तिच्याजवळ गेले, काय झालं तुला, दमलीस का, लागलं का, काय झालं. तर ती 3 महिन्याची गरोदर होती.
आणि वांगी फोड खेळा त्याला धावायचं इकडून तिकडे जोर जोर. आणि मला एकदम असं धस्स झालं की या नादीवरनं त्यांचा जर पाय घसरला असता तर. आणि लक्षात आलं की दोन मुली प्रेग्नेंट आहेत त्यातल्या. आणि जयश्रीने ऋचाला बोलवलं आणि म्हटलं ह्याच्या पुढे आपल्याला खेळ घेताना आपण किती विचार करायला हवा की आपण रेस्क्यू मागू शकतो त्या आलं किंवा मुलींपैकी कोणीतरी अशा असणार आहेत. म्हणजे आपण कसं शिकत जातो ना आपण इथे लर्निंग प्रोसेस करायचं. तर ते झालं आणि आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तर आम्ही फुग्यांचा खेळ घेतला. तर फुगे फुगवायचे होते आणि दोन दोघींनी फुगा पाठीमध्ये धरून जायचं होतं अशा जोड्यांनी आणि दोन जोड्यांमध्ये कोण येतं आणि त्यांना आम्ही मग काहीतरी खाऊ वगैरे देतो असं बक्षीस म्हणून. आणि मग सगळं खेळ झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आता तुम्ही दोघी पार्टनर्सनी फुगा ठेवायचा मध्ये आणि फोडायचं दाबून दोघींनी एकमेकांना खूप त्यांना हसवायला लागलं. मग ती आम्हाला तर मला माहिती आहे की कोण प्रेग्नेंट घ्यायचं होतं माहिती येतं झालंय की एकदा भेटून आणि सगळ्यांची नावं वगैरे. तर ती एक जण होती ती आली माझ्याकडे हळूवर तर माझा फुगा होता हातामध्ये. तर ती म्हणाली दीदी मैं तो ये गुब्बारा नहीं फोडूंगी. तर मी म्हटलं हा मुझे पता है तो क्यों नहीं फोडूंगी. तर ती म्हणाली आणि एकदम नाचली ती. तर मी तिला म्हटलं की तू सांग मात्र तुझ्या बाळाला की तू आता फुग्याशी खेळतेय म्हणजे त्याला पण आनंद होईल. तर तिला इतका आनंद झाला.